तर आज आपण बनवतो आहे KFC टाइप चिकन फ्राय बनवतो आहे आपण। तर मी इथे चिकन घेतलेलं आहे, त्या चिकनमध्ये मी आता मोजून एक चमचा आणि थोडासा अर्धा चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर मी टाकतो आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरीची पावडर घेतलेली आहे मी इथे अर्धा चमचा। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये विनेगर सोया सॉस ॲड केलेला आहे एक चमचा। त्यानंतर मी व्हाईट विनेगर ॲड केलेला आहे आणि ह्याला मी जरा चांगलं मिक्स करून घेतो। हे मिक्स झालं का मी ह्याच्यामध्ये आता ॲड करतो आहे एक अंडं घेतलं आहे मी, हे मी अंडं त्यातमध्ये मिक्स केलं आहे। अंडं टाकलं का त्याच्यामध्ये मी मोजून तीन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी मैदा घेतलेला आहे। हे मी चांगलं एकत्र मिक्स करून घेतो आणि चवीनुसार मी आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। आता मी हे चांगलं मिक्स करून घेतो। अशा पद्धतीने एकंदरीत आपलं बॅटर तयार होईल। आता हे झालेलं बॅटर आहे ते मोजून मी अर्ध्यासाठी मॅरिनेशन करायला फ्रीजमध्ये ठेवतो आहे। तोपर्यंत मी इकडे आता कोटिंग करायची तयारी करतो आहे। इथे मी एक बाऊल घेतलं आहे, ह्या बाऊलमध्ये मी एक कपभर मैदा घेतलेला आहे कारण की आपल्याला KFC टाईप क्रंची आणि कुरकुरीत आपल्याला चिकन्स बनवायचं आहे, त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये मी एक चमचभर हा काश्मीरी मिरची टाकलेली आहे, ही फक्त कलरसाठी वापरलेली आहे मी। आणि मी चिमूटभर ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि ह्याच्यावर फक्त मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ आपण ऑलरेडी बॅटरमध्ये पण टाकलं आहे, मी फक्त ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि आता मी हे चांगलं मिक्स करून घेत आहे। तर ह्याच्यामध्ये आता हे एकंदरीत असं बॅटर तयार होईल। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं तर अजून कुरकुरीत होईल। तर मी आता हे बॅटर तयार केलं आहे। आता आपल्याला आपण जे चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं त्याला बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि मी आता हे तुम्ही बघू शकता त्याचा रंगही चेंज झाला आहे। तुम्हाला जर ह्यात तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता। तर आता हे जे चिकन मॅरिनेट झालं आहे ते मी एक एक पीस हे जे आपण पावडर बनवलेले आहे त्या पावडरमध्ये टाकतो आहे आणि त्याला मी चांगलं कोट करून घेणार आहे। अशा पद्धतीत मी त्याला चांगली कोटिंग करून घेत आहे। तर अशा पद्धतीत तुम्ही बघू शकता मी एक एक करून असे इथे चार ते पीस घेतलेत आणि मी आपण हे जे पिठाचं बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं डीप करून घेतलेत आणि इकडे गॅसवर कढईही चांगली तापलेली आहे। मी आता अशा पद्धतीने ह्यातनं एक एक पीस फ्राय करायला टाकतो। तर अशा पद्धतीने आता मी चिकनचे पीसेस सोडलेले, थोडे 2 मिनटं झालेत, 2 ते 3 मिनटं, आणि आता मी चिकन आहे ते थोडंसं पलटून घेतो आहे आणि दुसरी बाजूही चांगली आपण शिजवून घेतो आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे। मी आता दुसरी बाजूही चांगली शिजून घेतले। आपलं चिकन शिजायला मधून 10 मिनटं लागतं कारण की हे बोनलेस चिकन असतं त्यामुळे ते पटकन शिजतं। चांगलं चिकन शिजून घ्या आणि नंतर आता आपलं हे चिकन बऱ्यापैकी चांगलं शिजलेलं आहे, कुरकुरीतही झालं आहे, प्रत्येकाला चांगली लेअर आली आहे। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतो। तर अशा पद्धतीने तयार झालेले आपले KFC टाईप चिकन तयार झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे आणि खूप कुरकुरीतही झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम ज्युसी झालेला आहे आणि वरून अक्षरशः कुरकुरीत झालेला आहे। तुम्हीही नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला आलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।